भारतीय लष्करावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी दहशतवादी एक खतरनाक प्लॅन रचत आहेत. गुप्तचर यंत्रणांच्या हाती गोपनीय माहिती लागली असा प्लॅन दहशतवादी आखतायत, जो ऐकून तुमच्याही अंगावर शहारा येईल. भारतीय जवानांना विष देऊन मारण्याचा कट. लष्करे तोयब्बा हिजबुलच्या अतिरेक्यांचा प्लॅन. गुप्तचर यंत्रणांकडून भारतीय सेनेला हाय अलर्ट. भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्याचा एक खतरनाक कट पाकिस्तानी दहशतवाद्यांकडनं आखला गेलाय. पण यंदा फिदाईन हल्ला बॉम्ब किंवा बंदुकीचा वापर करून भारतीय लष्कराला टार्गेट केलं जाणार नाहीये, तर थेट विष देऊन भारतीय जवानांना मारण्याचा कट आखला जातोय. गुप्तचर यंत्रणांनी भारतीय सेनेला विष हल्ल्यासंबंधी हाय अलर्ट दिलाय. जुन्या काळामध्ये म्हणजे साधारण 90 दशकामध्ये श्रीनगरच्या पाणी पुरवठ्याला मध्ये विष घालायचं आणि श्रीनगरच्या जो बदामी बागचा एरिया आहे, जिथे आर्मीचं हेडक्वार्टर आहे, त्या एरियाला पूर्णपणे प्रभावित करायचा हा त्यावेळच्या दहशतवाद्यांचा मानस होता. हिजबुल मुजाहिद्दीन, लष्करे तोयब्बा या दोन पाकिस्तानी दहशतवादी संघटनांकडनं भारतीय लष्करावर विष प्रयोगाचा कट रचला जातोय, ज्यांचं भारतीय लष्करी तळांवर जवानांच्या कॅम्पमध्ये नेहमीच येणं जाणं असतं, अशांची निवड या अतिरेकी संघटनांकडनं केली गेलीय. जेवण आणि पाण्यातनं विष देऊन भारतीय जवानांवर हल्ला करण्याचा कट रचला गेल्याची माहिती मिळतीय. 30 डिसेंबरला पुलवामात हा कट रचला गेला होता. अतिरेकी यासिर पारेवर या कटाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. पाणी द्यायला किंवा आपलं राशन आणायला हेडक्वार्टरमधनं हे लोकल मजदूर तिथे एम्प्लॉय केले जातात. ते एकतर पाठीवर आणतात किंवा मग त्यांच्यापाशी खच्चर असतात त्याच्यावर आणतात आणि त्या पोस्टमध्ये त्यांचा मुक्त संचार चालू असतो. त्याच्यामुळे त्या पोस्टच्या लोकांना त्यांचा फारसा संशय येण्याचा संधी नसते. त्यामुळे अशा लोकांच्या थ्रू जर हे कार्य करता आलं तर ते जास्त चांगलं. शोपियानमध्ये हिजबुल, जैश आणि लष्करे तोयब्बाचे अतिरेकी एकजूट झाल्याचीही माहिती मिळतीये. भारतानं काश्मीरमधनं 370 कलम हटवल्यापासून अतिरेक्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत. त्यामुळे अतिरेक्यांसह पाकिस्तानचा जळफळाट आणि थैथयाट होतोय. भारतीय जवानांच्या सतर्कतेसमोर फिदाईन हल्लेही निष्प्रभ ठरतायत. त्यामुळेच आता भारतीय जवानांवर विष प्रयोग करण्याचा नापाक कट अतिरेकी रचतायत. संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर.